तालुक्यातील दिगस येथील रहिवासी जी आता मुंबईत असते गेली 12 वर्ष ती संगीत क्षेत्रात कार्यरत आहे आणि मुंबईकरांना जिंकणं सोपं आहे पण पुणेकरांना जिंकणं खूप कठीण आहे. पुणे येथे भजन सम्राट हा पुरस्कार तिने प्राप्त केलेला आहे. झी युवा स्वर निषाद या कार्यक्रमात ती टॉप 24 मध्ये होती. या व्यक्तीनं 92.7 FM या रेडिओ वाहिनीवर सुद्धा कार्यक्रम सादर केलेला आहे आणि झी 24 तासवर गणपतीचं टायटल सॉन्ग सुद्धा तिनं गायलेलं आहे. जोरदार नाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करूया निशा शिंदे यांचं. शिंदेशाही आपणास परिचितच आहे पण ही शिंदेशाही थोडी वेगळी आहे. ही शिंदेशाही करताना निशा आणि निशातल्या निशाच्या घरच्यांनी या संगीताच्या माध्यमातून एक आगळा वेगळा चमत्कार केला. आता गावाकडे आल्यावर म्हणजे मी मुंबईत भांडुपला राहतो त्यामुळे भांडुपला सुद्धा डबल वारी दशावतार चालूच असतं म्हणजे कार्यक्रमाचं नुसतं खच पडलेलं असतं. डबल वारी म्हटल्यानंतर बुवा खायचो खायचो बुवा असतो हो प्रश्न प्रत्येक भजन रसिकाक असता. पण या व्यक्तिमत्वानं सगळं डेफिनेशन चेंज करून टाकलं म्हणजे पुरुषांची मक्तेदारी असणारी डबल बारी स्त्रियांना सुद्धा तितक्याच ताकदीने करता येईल आणि या डबल बारीचं महिला डबल बारीमध्ये जर इनिशिएटिव्ह घेऊन पहिली महिला डबल बारी जर कोणी केली आहे तर ती निशा शिंदे यांनी केली. जरा जोरदार गाण्याचा कडकडा निशासाठी. आणि निशा आजचं गाणं स्वतः हार्मोनियम वाजवून इथे
महाकाया, कोकणचा महाकाया।